जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर लगेच टॉयलेटला जावं लागतं? तर जर तुमचं उत्तर येस असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. नमस्कार, मी आहे डॉक्टर संपदा जुन्नरकर गोरे फ्रॉम 24 आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्मा सेंटर मोशी. तर या आपण याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर ह्या आजाराला आयुर्वेदामध्ये म्हणतात ग्रहणी, म्हणजे पोटामध्ये जो ग्रहणी अवयव असतो ज्याला तुम्ही एक लार्ज बॉवेल म्हणू शकता. इन्फ्लेमेटरी चेंजेस त्याच्यामध्ये होतात आणि त्याच्यामुळे जे आहे ते व्यवस्थित अन्न न पचणं, अन्न ॲज इट इज तुम्हाला टॉयलेटमध्ये दिसणं, पाण्यासारखे जुलाब होणं किंवा जुलाबामध्ये अन्न दिसणं, त्याच्यासोबत आव पडणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ग्रहणीच्या अंडर कन्सिडर करतो. म्हणजेच पोटाची तुमची पचनशक्ती खूप जास्त कमी झालेली आहे की जेणेकरून अन्न पचतच नाही आहे आणि जेवल्या ते अन्न बाहेर येतं. ओके, तर त्याच्यासोबत तुम्हाला विकनेस असतो खूप जास्त, तुमचे हेअरफॉल होण्याचा सुरुवात होते किंवा आणखीन काही शरीराचे डिजनरेटिव्ह चेंजेस सांगितले जातात, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये होणं स्टार्ट होतं. अंग दुखतं, विकनेस राहतो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ग्रहणीमुळे राहतात. तर तुम्ही खरंच टॉयलेटला जात असाल, व्यवस्थित दिवसातून एकदा साफ होत असेल तर इट्स नॉर्मल. पण जर असमाधानकारक आहे, एकदा जाऊन आल्यानंतर पण पोट व्यवस्थित साफ वाटत नाही आणि जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये टॉयलेटचा वेग येणं, ही गोष्ट टोटली शरीरामध्ये अबनॉर्मल आहे आणि हे तुम्हाला डायग्नोस होण्यासाठी 3 ते 4 वर्ष शरीर व आयुष्यातले जावे लागतात. अशी जर कंडिशन झाली असेल तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कन्सल्ट करा आणि योग्य तो उपचार वेळेत करून घ्या. मेल्समध्ये ह्या प्रॉब्लेमनंतर आणखी सेक्शुअल काही प्रॉब्लेम येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात, त्याच्यामुळं वेळ न घालवता ह्याच्यावरचा उपाय करून घ्या. आयुर्वेदामध्ये नक्कीच याचा उपाय सांगितला आहे जे पचनशक्ती वाढवतात आणि तुमच्या शरीराला ओव्हरऑल ग्रोथ व्यवस्थित करण्यासाठी मदत करतात. ओके, थँक्यू.